भारत वर्सेस अफगाणिस्तान कालची मॅच दोनदा सुपर ओव्हर झाली. खऱ्या अर्थाने इतिहासातली ही पहिलीच घटना म्हणावं लागेल, कारण पहिल्यांदा ज्यावेळेस भारत फलंदाजीसाठी उतरला त्यावेळेस चार विकेट गेलते, मागे चार रन झालते, चार विकेट चार रन. जर बघितलं तर मग रोहित शर्मा एका बाजूनी फलंदाजी करत होता आणि एका पाठोपाठ यशस्वी जयस्वाल, कोहली, शिवन दुबे, सॅमसन. यशस्वी जयस्वालने फक्त चार रन केले, शिवन दुबेने एक रन केला आणि सॅमसन कोहलीने ते पहिल्या बॉलवरतीच आउट झाले. परंतु मग मात्र रिंकून सिंग मैदानात उतरल्यानंतर तुफानी बरसात झाली. रोहित शर्माने 11 चौके 8 छक्के मारले आणि 69 बॉलमध्ये 121 रन केले. रिंकू सिंगने देखील जवळजवळ 6 छक्के आणि अवघे 2 चौके मारले, सर्वात जास्त छक्केच मारले आणि 69 रनाची मोलाची कामगिरी भारतासाठी केली. आणि अफगाणिस्तान समोर 212 रनाचं टार्गेट ठेवलं. मग मैदानामध्ये अफगाणिस्तान उतरलं. गुरबत आणि जॉर्डन यांनी तुफानी बरसात केली. अवघ्या 32 बॉलमध्ये 50 रन केले गुरबतने, पण कुलदीप यादवने गुरबतचा विकेट घेतला, वॉशिंग्टन सुंदरकडे कॅच केला, 3 चौके आणि 4 छक्के मारले. नंतर नैब मैदानामध्ये उतरला, दोघांनी बी आक्रमक फलंदाजी केली, 41 बॉलमध्ये 50 रन केले. वॉशिंग्टन सुंदरने मात्र त्याला सॅमसंगकडे कॅच घेण्यास भाग पडलं, पण आपलं मोलाची कामगिरी संघासाठी केली. चार चौके मारले, 1 छक्का मारला. गुलबादी नईबने देखील 55 रन केले, 4 चौके आणि 4 छक्के मारले. नंतर वॉशिंग्टन सुंदर ओमराजाई हे ज्या वेळेस मैदानात उतरला तेव्हा पहिल्याच बॉलवरती मात्र रवी विष्णूकडे कॅच गेला, 0 वरती आउट झाला. नंतर मोहम्मद नवी मैदानामध्ये उतरला आणि स्फोटक फलंदाजी केली, 3 छक्के 2 चौके मारले आणि अवघ्या 16 बॉलमध्ये 34 रन केले. नंतर करीम जन्नत मैदानामध्ये उतरला, पण अवघ्या 2 रनावरती असताना सॅमसनने त्याला रनआउट केलं. नंतर जॉर्डन मैदानामध्ये उतरला, आवेश खानने मात्र त्याला कोहलीकडे कॅच देण्यास भाग पाडलं. मग सैफुद्दीन आश्रफ आणि गुरबदीन नईब हे मात्र नॉट आउट राहिले 5 रन करून. आणि अखेर शेवटच्या बॉलमध्ये 3 रन बाकी असताना अवघे 2 रन निघले आणि मॅच टाय झाली. मग पुन्हा सुपर ओव्हर मात्र झाली आणि सुपर ओव्हर झाल्यानंतर मग पुन्हा 17 रन लागत होते आणि 17 रन लागत असताना पुन्हा 16 रन झाले. 16 रन झाल्यामुळं पुन्हा मॅच टाय झाली आणि पुन्हा मात्र रोहित शर्मा मैदानामध्ये उतरला, 11 रन केले. परंतु रवी भुषणेकडे बॉल गेल्यानंतर त्यांना वाटलं 2 छक्के मारावा मॅच जिंकावा, पण मात्र तसं झालं नाही आणि अखेर मात्र मॅच 2 विकेट पडल्या आणि अवघ्या 1 रन करता आला. अखेर भारत जिंकला, परंतु कसा बसा जिंकला असं म्हणावं लागेल, कारण रोहित शर्मा अजिबात उत्साह दिसला नाही, कारण दोनदा मॅच टाय झाली आणि ती बी अफगाणिस्तान सारखा संघ, परंतु ती देखील खेळाडू शेवटी सुपर ओव्हरमध्ये देखील मॅच टाय झाली. हा रोमहर्षक मॅच मात्र खऱ्या अर्थाने कालची मॅच अतिशय रोमहर्षक झाली, चौकार आणि छक्क्यांची मात्र बरसात झाली.